आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका हे मनभावनेमध्ये सानवीनं आता हद्दच केली आहे. ती अनुश्रीकडे तिचं मंगळसूत्र मागते तेव्हा अनुश्री तिला खडसावून सुनावते, माझं मंगळसूत्र आणि माझा नवरा हे माझ्यासाठी खूप पवित्र बंधन आहे आणि पुढची 7 जन्म ते फक्त माझंच राहणार आहे, अशा शब्दात अनुश्री सानवीला सुनावते. या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण पाहिलं की पाडव्याची तयारी घरात सुरू आहे. सानवी आणि तिच्या आईला पाडव्याच्या दिवशी पहाटे जाग येऊ नये म्हणून वनमाला आजी त्यांच्या दुधामध्ये औषध टाकून देतात, त्यामुळे त्या दोघी गाढ झोपी जातात. पाडव्याच्या दिवशी घरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सर्व बायका आपल्या नवरे मंडळींना उठणं लावतात, त्यांचा औष्णव करतात. त्यानंतर सिद्धार्थ अनुला एक साडी आणि मंगळसूत्र गिफ्ट देतो. त्या दरम्यान सानवी आणि तिची आई झोपलेलेच असतात. आता सानवीला कसं कळेल की सिद्धार्थनं अनुश्रीला मंगळसूत्र दिलं आहे आणि ती ते मंगळसूत्र का मागेल हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. तिकडे सविता देखील सुनील सोबत पाडवा उत्साह साजरा करते. तिला हव्या आहेत सुनील कडून भरजरी साड्या. आता सुनील सुद्धा तिची ही डिमांड पूर्ण करेल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे मनभावने या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.